तो दुसरा उपांत्य फेरीचा सामना तुमच्या समोर होतोय, 4 षटकांची लढत असेल. गावदेवी घेसरच्या कॅप्टनने टॉस जिंकला, करतील ते फिल्डिंग आणि हर्षिक 11 चेंज द गेम. वळवले बी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा 20 मिनिटांचा फक्त एका इनिंगसाठी अवधी असेल, दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. यानंतर मेगा फायनलचा सामना देखील आपल्याला कव्हर करायचा आहे. सो वेळेच्या संदर्भात तुमचं सहकार्य आम्हाला असणं खूप गरजेचं आहे. सूचनांचं पालन करा. डावाला होती सुरुवात, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत देवीचा पाडातील एक नवोदित समालोचक. येत्यात तुमच्या समोर खेळायचं धावतं वळण घेऊन मयूर भोईर. थँक्यू, धन्यवाद. यस, थँक्यू. थँक्यू हर्षद, थँक्यू करण. सेमी फायनलची लढत, एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप स्पर्धेचा शेवटचा दिवस. आणि आजच्या दिवसामधून क्वालिफाय झालाय तो संघ, म्हणजेच हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी. कालच्या दिवसामध्ये गावदेवी गेसर संघ आणि या दोन संघांमध्ये सेमी फायनलची मॅच रंगत असताना टॉस जिंकला गावदेवी गेसर संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी संघाला. वारंवार टीम मीटिंग घेऊ नका अशी आयोजकांची सूचना देखील येते. दोन्ही संघांनी याची देखील काळजी घ्यायची आहे. नक्कीच ड्रिंक्स ब्रेक देखील नसणार आहे, कारण की अजून एक मेगा फायनलची मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. त्यानंतर प्राईस डिस्ट्रीब्युशन देखील आहे, मान्यवरांचं सन्मान देखील करणं. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती, इथे मात्र स्लॉग स्वीप, आता मात्र त्याला मिळत आहे यश. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिल्याच चेंडूवर चौकाराने अकाउंट ओपन करत असताना विशाल पाटील. सकाळच्या सत्रापासून विशाल पाटील प्रयत्न करत होते स्लॉग स्वीप करण्याचा, आता मात्र मिळतंय तर यश. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, टायमिंग प्रॉपर झालाय. सेमी फायनलची मॅच आहे, या मॅचमध्ये त्याचं मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरतोय विशाल पाटील. बॅक टू दी वगआउट. आकाश भोईर घेसर एक्सप्रेस म्हणून नावाने ओळखला जाणारा खेळाडू आकाश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर यश प्राप्त करतो. आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय संघनायक कमलेश पाटील. धावसंख्या झाली फलकावर 4. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश, स्ट्रायकिंग गेट वर कमलेश. इथे मात्र वॉटर बँडचा वापर केला जातोय, चेंडू अलॉंग दी कार्पेट जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गोरख, उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती फलकावर एका धावेच्या मदतीने 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर पारितोषिक आहे ते प्रेक्षकांसाठी देखील. सीमारेषेच्या बाहेर जर झेल पकडला तर आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडून असेल ते 500 रुपयाचा कॅश प्राइज. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने ऋतिक. फुलर लेनचा चेंडू होता, सन्मान दिला जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातो, डायरेक्ट हिटची संधी. एकदा वेगाने कंप्लीट केली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते, स्ट्राईक वर येतो. आता मात्र कमलेश पाटील संघनायक आहे. धावसंख्या झाली फलकावर 6. विशाल पाटील लवकर बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली फलकावरती 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 6 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना हर्षिका 11 चेंज द गेम वडोली बी संघाची. आकाश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक, बॉटम हँडचा वापर केला जातो. लो फुल टॉस चेंडू होता, गोरख आहे क्षेत्ररक्षक. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतोय, एकच धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आकाश, पहिल्या चेंडूवर चौकार जरूर खर्च केला. त्यानंतर विशाल पाटीलला बाद करण्यात यश मिळालं, त्यानंतर 3 सिंगल. चांगली गोलंदाजी, धावसंख्या झाली फलकावर 7. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 7.
आणि या सेमी फायनलच्या मॅचसाठी एक ऑफिशियल गुणलेखक कौदेव गिरजामाता जुने डोंबिवली संघाचे एक दर्जेदार खेळाडू, एक जेन्युइन ऑलराऊंडर विशाल पाटील देखील आमच्यासोबत आहेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेटने आता मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पूर्णपणे फलंदाजाला बीट केला. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र झाला समाप्त. धावसंख्या दिली धाव फलकावर एक गडी बाद, सात ही धावसंख्या, चेंज द गेम वडवली बी संघाची. तर पारितोषिक प्रेक्षकांसाठी आणखीन आहे ते आदरणीय श्री हेमनजी सुरेश भोईर साहेब यांच्याकडून 500 आणि आदरणीय श्री बारक्या मंगला म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील 500 आणि आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांच्याकडून देखील 500. सो एकंदरीत एका झेलसाठी पारितोषिक आहे ते 1500 रुपयाचं आणि ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभाग म्हणत आहे ते आदरणीय श्री प्रकाशजी भोईर साहेब नगरसेवक आहेत. त्यांच्या समवेत सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 7 सातवं पर्व गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये सन्मान्य नगरसेवक श्री प्रकाशजी गोपीनाथ भोईर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावरती भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप 2022 हे सातवं वर्ष आपण या ठिकाणी आपण पाहतोय आणि या सातव्या वर्षामध्ये ही स्पर्धा घेऊन जात असताना अथक मेहनत या गावदेवी देवीचा पाडा टीमने घेतली आहे. ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून सातव्या वर्षामध्ये फार कष्ट त्यांनी मात्र घेतले आणि त्यांच्या कष्टाने उभी झालेली ही एमबी ट्रॉफी 2022 आपण अगदी कोणत्याही संकटाविना या ठिकाणी मात्र पार पाडतोय आणि या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवसामध्ये बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी भेट देतील, परंतु ते सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दक्षित. दक्षित पाडलचा वापर केला, मोठगाव एंड कडून स्टार्ट घेत असताना पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू होता, निर्धाव चेंडू जे सांगत होते. चार षटकांची मॅच, सेमी फायनलची लढत. हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी विपक्ष फाईट करत असताना गावदेवी घेसर संघ आता मात्र लाईन चेक केली जाईल. ऑफ स्टंप पासून दूर पिचिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज दक्षितचा आता मात्र दिशेपासून भरकडतोय. अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस करतोय गोलंदाज आणि धावसंख्या होते धावफलकावर 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गाड्याच्या मोबदल्यात. दक्षित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय, आता मात्र पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. नक्की सलगचा दुसराचा हा वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज दक्षित पाटील. धावसंख्या होते धावफलकावर 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर, स्ट्रायकिंग एंडवर संघनायक कमलेश पाटील. राऊंड द विकेटने सफल झालेत. सलगचा हा तिसरा वाईट चेंडू हातातोय गोलंदाज दक्षित. फलंदाजापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आहे, बॉडीपासून दूर पिचिंग करण्याचा प्रयत्न गोलंदाज दक्षितचा. वारंवार वाईट चेंडू, सेमी फायनलचं प्रेशर. समोर हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी संघ आहे आणि समोर कमलेश पाटील खेळत असताना दक्षित बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार झाला आहे. आता मात्र लॉफ्ट केला आहे, बॉलो बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहेत, फर्स्ट बॅटिंगमध्ये उचलतो आहे. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दक्षित बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंग एंडवर ऋतिक. दीपकदादा प्रतिष्ठान वाकलन संघाला पराभूत करून हा संघ सेमी फायनलमध्ये मजल मारली आहे. ओवर द विकेटने आता मात्र आपला कोण बदलत असताना बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो लेग बिफोर विकेट. ऋतिक पाटीलला इथे मात्र मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 2 लागतोय वडवली बी संघाला 11 धावसंख्येवर. अनेक मान्यवर मंडळींनी या स्पर्धेला मात्र मोलाचं योगदान दिलंय, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी विशेषतः आभार व्यक्त करतो. शाब्दिक आभार आम्ही त्यांचं व्यक्त करतोय, कारण की प्रत्येकाचं काही ना काही योगदान या स्पर्धेला मिळालंय. त्यामध्ये सन्माननीय विजयजी बाबू म्हात्रे साहेब असतील, सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेब, सन्माननीय बाळा म्हात्रे साहेब, सन्माननीय संदेशजी पाटील साहेब, सन्माननीय अजयजी भोईर साहेब, सन्माननीय मनोजी म्हात्रे साहेब, सन्माननीय राजू म्हात्रे साहेब, सन्माननीय विलासजी म्हात्रे साहेब, सन्माननीय संदीपजी म्हात्रे साहेब, सन्माननीय सुभाजी पाटील साहेब, सन्माननीय रमेशजी पाटील साहेब,
त्याचबरोबर सन्मान्य देवेंद्रजी पाटील साहेब या सर्वांचं आतापर्यंत या स्पर्धेसाठी फार मोलाचं योगदान आम्हाला लाभलंय, त्या सर्व दात्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. त्याचबरोबर सन्मान्य सुनीलजी म्हात्रे साहेब असतील, सन्मान्य गणेशजी म्हात्रे साहेब असतील, सन्मान्य बिलीजी देशमुख साहेब असतील, सन्मान्य दिनकरजी म्हात्रे साहेब, सन्मान्य सिद्धांतजी म्हात्रे, विकीजी म्हात्रे या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया कॉम बॉक्समध्ये पुन्हा एकदा. तिसरं षटक प्रगतीपथावर, दुसरं षटक प्रगतीपथावर. दक्षित बॉलिंग ट्रॅकवरती कमबॅक करत असताना ऋतिक बाद झाल्यानंतर नवीन आलाय फलंदाज मैदानामध्ये कल्पेश. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, दोन बंधुराज ही जोडी कल्पेश आणि कमलेश, संघ नायक आहेत कमलेश. दक्षित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटने कोण चेंज केला, भन्नाट वेगाने फेकला होता पण इथे मात्र लाईन चेक केली जाईल, लाईन मिस करतो. पुन्हा एकदा गोलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्यावी समोर येतो दक्षितच्या त्यावी नक्कीच दिशेपासून भरकडत असताना गोलंदाज दक्षित शेख पारितोषिक या ठिकाणी आहे फलंदाजांसाठी. आदरणीय श्री सुभाषजी पाटील साहेब यांचा तुम्हाला कटआउट पाहायला मिळतो आहे. तर कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 500 कसाही चेंडू बाउन्स होत गेला तरी चालेल, लागला तर 500 कॅश प्राईज आहे त्यांचे. चिरंजीव आदरणीय श्री सुरजजी पाटील साहेब यांच्याकडून असेल. इथे मात्र चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, अलॉंग द कार्पेट जातो, क्षेत्ररक्षक आहेत, फर्स्ट अटेम्प्टमध्ये उचलतोय, डायरेक्ट हिट होतो इथे मात्र, पण बॅट्समन सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले होते त्यामुळे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ॲड केली जाते. धावसंख्या होती दफलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विशाल चांगली गुणलेखकाची भूमिका त्याचबरोबरीने ऑनलाईन स्कोरिंगची भूमिका पार पाडत असताना संकेत आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा चेंडू, स्ट्रायकिंग गेंडवर बॅट्समन कल्पेश, ओवर द विकेटने दक्षित पुन्हा एकदा सजवतोय, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनर रेस घेऊन चेंडू मागे जातोय. इथे मात्र डायरेक्ट हिट केला होता क्षेत्ररक्षकाने बॅकिंगसाठी, इथे मात्र गोलंदाज आले होते त्यानंतर तिकडनं देखील पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र टोटल धावा इथे मात्र ॲड केल्या जातात त्या म्हणजे 6 ओव्हरथ्रोच्या धावा. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत होता गावदेवी गेसर संघाच्या माध्यमातून, कुठेतरी दडपण निर्माण केलं सातत्याने चेंज द गेम वडवली बी संघाचं हे वैशिष्ट्य आहे. एक धावेचं दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करणं, दोन धावा तीन धावेमध्ये कन्वर्ट करणं आणि सातत्याने गोलंदाजांवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. चेक. त्याचबरोबर अनेक मान्यवर मंडळी अजून आपल्या या स्पर्धेला ज्यांनी मात्र योगदान दिले त्यांचंसुद्धा नामोल्लेख होणं फार गरजेचं आहे. त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा शाब्दिक आभार व्यक्त करतो आहे. सन्मान्य संतोषजी म्हात्रे साहेब, सन्मान्य नवनाथजी म्हात्रे साहेब, सन्मान्य रमा म्हात्रे साहेब, त्याचबरोबर सन्मान्य राजनजी म्हात्रे साहेब, सन्मान्य काशीनाथजी भोईर साहेब सत्यवान चौकचे, सन्मान्य अमितजी भास्कर म्हात्रे साहेब, सन्मान्य समीरजी भोईर साहेब, सन्मान्य उमेशजी म्हात्रे साहेब, सन्मान्य रोमी म्हात्रे साहेब, अशा या एकूण सर्व देणगीदारांचं सर्व दात्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या MB ट्रॉफीला आपलं खूप मोठं सपोर्ट मिळालं आहे आणि त्या आपल्या सपोर्टमुळेच आपण ही स्पर्धा पूर्ण करू शकलो आहे. तर थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, आपल्या या पाठबळामुळे आपल्या पाठिंब्यामुळे आम्ही ही स्पर्धा पूर्ण करतो आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. मॅच त्या ठिकाणी मात्र सुरू आहे गेसर आणि दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळते हर्षिका 11 चेंज द गेम वडवली ब. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली दफलकावरती 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11.00 सरासरीने इथे मात्र धावा कुठत असताना कमलेश आणि कल्पेशी जोडी. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सूरज म्हात्रे. फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं तिसऱ्या षटकामध्ये, हवाईचा प्रवाह देखील वेगाने आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू बॅट अँड पॅडमध्ये होता, खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. एकदा कम्प्लीट केले, दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला डेंजर एंडला, स्वतः कल्पेश येत असताना दोन धावा वेगाने कम्प्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चित्त्याच्या वेगाने दोन धावा कम्प्लीट केल्या जातात. धावसंख्या होते दफलकावर दोन धावेंच्या मदतीने 24 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी त्यांना फाईट करत असताना आई गावदेवी घेसर संघ आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रगतीपथावर धावसंख्या झाली दफलकावर 24 बॉलिंग ट्रॅकवरती सूरज म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॅट अँड पॅडमधला चेंडू होता, खोदून काढलाय
आणि फेकून दिलाय सीमारेषा बाहेर, कमलेश पाटीलच्या बॅटमधून येतो हा षटकार. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय कार्पेटच्या सहाय्याने. एकदा कंप्लीट केले, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल केला कमलेशने. स्ट्रायकर एंडला थ्रो देखील व्यवस्थित होतोय आणि दोन धावा कंप्लीट केल्या जातात. दोन धावेच्या मदतीने धावसंख्या होते फलकावरती 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली स्कोरिंग जीटीसीच्या माध्यमातून, त्याचबरोबरीने विशाल देखील आहेत सातत्याने याच मैदानावरती सराव देखील करत असतात विशाल. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लॉफ्ट केलाय, चेंडूमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. कमलेश पाटीलची खेळी इथे मात्र समाप्त होतोय. धक्का क्रमांक 3 लागतोय तो म्हणजेच बॅटिंग करत असताना हर्षिका 11 चेंज द गेम. वडोली बी संघाला कमलेश पाटील बॅक टू दी द आउट. वैयक्तिक 12 धावसंख्या करून बाद होत असताना एक षटकार देखील ठोकला होता कमलेशने. सात चेंडू सामोरे जात असताना 12 धावेची इनिंग, सेमीफायनलची मॅच, तिसरं षटक प्रगतीपथावर. सूरज कमबॅक करून देत असताना धावसंख्या झाली धावफलकावरती 32. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आता मात्र लॉफ्ट केलाय, चेंडू जातो मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलतो, दुसऱ्या धावेसाठी मात्र कॉल केलाय. स्ट्रायकर एंडला थ्रो थोडासा वाईडिश येतोय. तोपर्यंत दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती दाफलकर दोन धावेंच्या मदतीने 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी संघाशी. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती वाईट चेंडू हाताळतोय, शफल झाले होते आधीच कल्पेश. डावा स्टिकवर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाज सूरजचा, फिरकी आक्रमण. तिसऱ्या षटकामध्ये धावांची गती रोखण्यामध्ये कुठेतरी यश मिळालं सूरजला. चेंडूमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पॉज घेत आहेत. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. सूरज देखील थोडासा निराश होतो कारण की नक्कीच झेलची संधी होती, हाफ चान्स होता. कल्पेशचा झेल इथे मात्र जर कॅरी केला असता नक्कीच प्रेशर निर्माण झालं असतं. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त, धावसंख्या झाली धावफलकावरती 36 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेक तर सन्मान आपण करणार आहोत या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये विजेत्या संघासाठी ज्यांनी एक मेंढा आणि 100 भाकरी हे पारितोषिक लावलेलं आहे आणि नेहमीच आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून नेहमीच ज्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षाव झाला. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 6,000, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 4, विकेट अटेकसाठी 3,000, प्रेक्षकांसाठी देखील सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज लावलेला आहे. ते आदरणीय श्री संदीपजी म्हात्रे साहेब, रॉयल पर्सनॅलिटी, दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचा आम्ही या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. या दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्यासाठी मी विनंती करेन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक आदरणीय श्री प्रकाश गोपीनाथ भोईर साहेबांना आपल्या शुभेच्छा. आपण श्री संदीपजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करावा. चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश पाटील, स्लॉग वरचं षटक. पुन्हा एकदा स्टार्ट घेईल योगेश. शेवटच्या षटकामध्ये योगेशची निवड केली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ, कौदेवी घेसर संघाचा आपण पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी. योगेश पाटील लो फुलटा चेंडू होता, चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये जातो, क्षेत्ररक्षक आहे, उचलून फेकी करेपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते दाफलकर दोन धावेच्या मदतीने 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगवरचं षटक, धावा कुठेतरी इथे मात्र कमी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की गावदेव घेसर संघ ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा योगेश
इथे मात्र बॅट अँड पॅडमध्ये चेंडू होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आतली कडा, चेंडू सरळ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता, योगेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दोन चेंडू फेकतो, आतापर्यंत दोनच धावा खर्च करतोय. स्लॉग उरच्या षटकामध्ये 5 रन केलं जाते, मोठा एंड कडून स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन कल्पेश, इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, आणि इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय, कल्पेशला देखील परतावं लागतंय, धक्का क्रमांक लागतोय तो म्हणजेच 4 बॅटिंग करत असताना वडवली बी संघाला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत सध्याच्या हंगामात, या दोन्ही संघांनी अक्षरशः टेनिस बॉल पटलावरती आपले शिक्के मुरतब केलेत, भरपूर सारी पारितोषिके या दोन्ही संघांनी मिळवलेत, आणि या एम्बे ट्रॉफी चॅम्पियनशिपच्या महासंग्रामामध्ये हे दोन संघ युद्ध करत असताना तर नक्कीच सोनारपाडा संघाचा कोणी खेळाडू इथे उपस्थित आला असेल तर नक्कीच आपली आलेल्याची नोंद करायची. वळ्या मैदानाकडे चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, उचलून फेकी करेपर्यंत थ्रो थोडासा वाईडीशी येतो, दुसरा वेळेस मात्र कॉल केला डेंजर एंडला बॅट्समन जात असताना, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय, दुसरा धावेचा इथे मात्र कॉल केला होता बॅट्समन, दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना रनआउटच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद होतोय. एकोणचाळीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, समोर थांबवतो तुला थोडस, सामना सुरू असू द्या. सन्मान आपण करणार आहोत या ठिकाणी ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी, ते गावदेवी गिरजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली रेग्युलर आणि 40+ या दोन्ही संघांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यासोबत आदरणीय श्री मुकेश पाटील साहेब आणि सौभाग्यवती नगरसेविका संगीताताई मुकेश पाटील यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जुनी डोंबिवली संघातील कोणी खेळाडू आपण उपस्थित असाल तर या आपण आपला या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आम्ही सन्मान करणार आहोत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, सामना सुरू आहे मयूर भोईर यांच्याकडे. साईड फिसिंगच्या वरतून इथे मात्र षटकार ठोकला बॅट्समन प्रवेश पाटील ने, इथे मात्र षटकार ठोकला आणि धावसंख्या झाली दफलकावर या षटकाराच्या मदतीने 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज योगेश बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सजवेल, या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, एक चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या झाली दफलकावर 45, 50+ धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. कौदेवी घेसर संघासमोर फाईट करत असताना चेंज द गेम वडवली बी संघाचा आखूड टप्प्यात चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो नोमास लँड मध्ये, एकदा कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा इथं मात्र प्रवेशचा कॉल होता पण अखेरीस नाकारतोय, एकच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागतंय. पहिल्या सत्राचा खेळ इथं मात्र समाप्त होतोय, धावसंख्या होती धावफलकावरती 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, आणि 47 टार्गेट असणार ते म्हणजेच बॅटिंग करत असताना आई गावदेवी घेसर संघासमोर.
मनपूर्वक सहर्ष स्वागत करते हैं गावदेवी देवी सपाड़ा ग्रामस्थ मंडल आयोजित एमबी ट्रॉफी चैम्पियनशिप सीजन 7 सातव पर्व या स्पर्धेचं आम्ही सन्मान करणार आहोत। हे क्रीडांगण ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं ते गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुनडंबिवली 40+ आणि रेग्युलर दोन्ही संघांचे मनापासून आभार आणि त्यांचे प्रतिनिधी अर्थात 40+ चे क्रिकेटर नितीनजी जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांना विनंती करेन आपण जामचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच सुरेशजी जोशी साहेब यांचा देखील सुरेशजी जाधव साहेब यांचा मी या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात अर्थातच हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करण्यात आलं। डोंबिवली पश्चिमेला एकमेव असे क्रीडांगण उरलं आहे ज्या क्रीडांगणावरती चहू बाजूला तुम्हाला सीमारेषा पाहायला मिळते आणि सुसज्ज असे क्रीडांगण जे एका मोठ्या स्पर्धेसाठी आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते। डावाला होती सुरुवात पहिला चेंडू कमलेश पाटीलचा वेग पाहायला मिळाला। ऑफसाईडचा बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू येतोय निर्धाव। सुरुवात चांगली करतात या डावामध्ये। टार्गेट आपण बघतोय आहे ते म्हणजेच 47-47 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या करत असताना गावदेवी घेस सूरज आघाडीला आलेले आहेत। फुलटॉस होता ड्राईव्ह करतात एक साकवर मध्ये गॅप आहे मोठी विशाल धावतोय वेगाने अडवलाय चेंडूला परंतु किक दिली पायाच्या सहाय्याने आणि एक साकवरला बेदुना चेंडू सीमा पार चार। तयार होतात कमलेश ऑफ समसा बाहेर होता इनसाइड आउट हवे मध्ये खेळले धावताय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांचा अवाक्या बाहेर चेंडू पडला। शुभम पोहोचला उचलून फेक होता नॉन स्ट्राइकिंग एंडला फिल्डिंग अग्रेसिव्ह तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल या संघाची। वेगाने या अगोदरच्या चेंडूवरती विशाल धावले होते असं शेवटच्या क्षणाला वाटलं की चेंडू त्याने अडवलेलाच आहे हाताच्या सहाय्यानं परंतु त्यानंतर पायाच्या सहाय्यानं चेंडूला किक बसले आणि चेंडू गेला तो एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार। सहावरती धाव फलक डावामध्ये बनवायचे आहेत 47-47 आडव्या बॅटने या ठिकाणी पाहायला मिळाले नॉन स्ट्राइकला संधी असेल आणि डायरेक्ट हिट गमावलं हुकलं त्या ठिकाणी टप्पा पडला चेंडू बाउन्स झाला होता आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं तर एक रन या ठिकाणी होते ती कम्प्लीट एका धावेने धाव फलक आपण बघतोय। पुढे जात असताना ते 7 या आकड्यावरती सूरज म्हात्रे आणि योगेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करत असताना गावदेवी घेसरने उपांत्य फेरी गाठलेली आहे आणि आज 8 संघांच्या पोलमधून आपण बघितलं तर हर्सिक 11 सेन्स द गेम वडवली बी हा संघ पोहोचलेला आहे तो सेकंड सेमी फायनल अर्थातच दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये। ऑनसाईडला 2 लावलेले आहेत लॉंग ऑन आणि डीपमध्ये आपण बघतोय मिड विकेट कूलर लेन होता हवेमध्ये मिड ऑफमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला चेंडू टप्पा पडल्यानंतर पाठीमागे नक्कीच कव्हर करण्यासाठी इनफील्डच्या बाहेर निघाले होते विशाल पाटील। एक धाव धाव फलक एका धावेने पुढे जात असताना 8 या आकड्यावरती आपण बघतोय। तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा कमलेश पॉप अप मधला शेवटचा चेंडू थांबलाय त्यानंतर ड्राईव्ह करतोय कवच मधून चेंडू चालला वेगाने शुभम धावतोय चेंडूच्या पाठीमागे अखेर चेंडूला अडवले आतमध्ये थांबवलं त्या ठिकाणी दुसऱ्या प्रयत्नामध्ये उचलतो फेक आता करण्यात येईल नॉन स्ट्राइकला संधी रनआउट येस इट इज आउट 2+ विकेट टाळांचा कडकडाट पाहायला मिळाला आपसू कारण क्षेत्ररक्षण त्या अव्वल दर्जाचं पाहायला मिळालं 2+ विकेट धावा एकंदरीत पाहायला मिळते धाव फलकावरती त्यात 10 धावा धक्का पहिला गावदेवी घेसरला 10-1 योगेश माफ करा सूरज मात्रे होतोय बाद चेक चेक चेक। याच दरम्यान आपण जो मागाशी उल्लेख केला कारण या मैदानाला मात्र आपण ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलंय या मैदानाची सुसज्जता आणि हे मैदान ज्यांनी मात्र आम्हाला उपलब्ध करून दिले ते जुनी डोंबिवलीच्या वतीने सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय नितीनजी जोशी साहेब आणि सुरेशजी गायकवाड साहेब या दोन्ही मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि मी सन्मान करण्यासाठी विनंती करतो आहे महेशजी म्हात्रे यांना की आपले शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करायचा आहे। खूप मोठं योगदान आहे कारण की ज्यांनी मात्र हे मैदान सुसज्ज रीतीने आम्हाला उपलब्ध करून दिलं ते जुनी डोंबिवलीच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय नितीनजी जोशी सर आणि सुरेशजी गायकवाड सर या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आमच्या
मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला तो त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतोय. थँक यू व्हेरी मच फॉर युअर काइंड सपोर्ट टुवर्ड्स दिस टूर्नामेंट. तर षटक पहिलं संपन्न, धावा धाव फलकावरती एक गडी बाद 10, जर्सी नंबर 10 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, एमबी मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न गॉड ऑफ क्रिकेट. दादा धाव फलकावरती 47 टार्गेट आहे. ऋतिक हवे मध्ये खेळलेत, पॉइंटला भेदून चेंडू चाला बॅकवर्ड पॉइंट मध्ये डीप मध्ये क्षेत्रक्ष पोहोचलेला आहे. आकाशच्या ठिकाणी उचलतात, फेक करतायत, धावा मिळतात तोपर्यंत 2 क्विक ऍक्शन. एकेका चेंडूवरती या ठिकाणी धावा बढवण्यासाठी संघर्ष, दुसऱ्या बाजूने धावा रोखण्यासाठी शुभमने काय अफलातून अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलं या अगोदर. आणि ज्या ठिकाणी सूरज मात्रेला त्याने माघारी परतावलं, धक्का पहिला बसला धावावरती. या चेंडूवरती 2 धावा मिळतात. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलेले आहेत या संघाचे गोरख मांगरुलकर तिसऱ्या क्रमांकावरती. सामन्यामधलं समीकरण 17 35 आता गरज आहे. भरपूर सारे प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करतात क्रीडांगणाच्या सभोवताली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, कोरोनाची तिसरी लाट, नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन. मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षित अंतर देखील ठेवा. भीती कोणी बाळगू नका, परंतु प्रत्येकाने काळजी नक्कीच घेतली पाहिजे. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 12, एक गडी बाद झालाय. ऋतिक समोरच्याकडून मोठा गावेंकडून गोरख मांगरुलकर याच्यासाठी. ऑप्शनचा बाहेर निघालाय, स्विच हिटचा प्रयत्न होता, अपील या ठिकाणी करण्यात येते, स्ट्रॉंग अपील कॉट बँडसाठी. रिकन्सलेशन या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळेल. चर्चासत्र दोन्ही अंपायर्समध्ये, निरंजन सावंत सर आणि आपण बघू शकाल प्रसाद सहस्रबुद्धे यांच्यामध्ये. निर्णय काय असेल यासाठीच चर्चा करण्यात येत आहे. गोरख होते अगोदर आपण बघितलं, ऑप्शनच्या बाहेर भरपूर निघाले होते, त्यानंतर स्वतःला स्विच करण्यात आलं होतं आणि रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज आहे तो नॉट आउट, सेफ आहेत. ऋतिक तयार होतील समोरच्याकडून पुढचा चुंड घेऊन राईट अमोद विकेट स्टेप आउट झाले होते. पायावरती आदळला चेंडू, अपील करण्यात आले, हाईट फॅक्टर थायवरती लागला चेंडू आणि त्याच कारणास्तव अंपायर्सने या ठिकाणी लगेचच दर्शवलं. वरतून गेला 7 चेंडू यस्टॅनच्या. लेग बाय साईशरा सिंगल मिळते, सिंगलने धाव फलक आपण बघतोय, जाऊन पोहोचले पुढे ते 13. आमच्या समेत आता विशाल पाटील आहेत, जुनो डोंबिवलीचे आघाडीचे एक अफलातून फलंदाज, सध्या आमचा या स्पर्धेमध्ये ते योगदान देत आहेत. आदरणीय श्री जनकजी मात्रे साहेब यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर जर जेल पकडला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे ते 500. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनेल प्रेक्षक, तडाका योगेश पाटीलचा 6 षटकार. मजल मारते, वाऱ्याचा भरपूर वेग तुम्हाला पाहायला मिळेल. भगवा जो झेंडा तुम्हाला पाहायला मिळतो बंगलोच्या वरती किती जोराने फडकतोय, पश्चिमेकडून पूर्वेला वाऱ्याचा भरपूर वेग आणि वाऱ्याच्या विरोधात आलेला हा षटकार. ओग्लान्स करण्याचा प्रयत्न चाललाय चेंडू आपण बघतोय तो, म्हणजेच लॉंग लेग मध्ये गॅप होती, त्या ठिकाणी क्षेत्रक्ष भरपूर वेगाने येतात, गुड फिल्डिंग, फेक होती आहे. तिसरीचा कॉल आहे, धावतोय योग त्या ठिकाणी गोरख आणि धावा मिळतात त्या 3 आणि ज्यांचं नुकतंच आगमन होत आहे ते या स्पर्धेचा आधारस्तंभ आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गावदेवी देवीसापडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 7 पर्व 7. तेरा चेंडूमध्ये गरज आहे 25 धावसंख्येची. या सामन्यामध्ये धावा झालेल्या 22 षटकातील शेवटचा चेंडू असेल. ऋतिक पाटील ऑन साइड लव्हामध्ये खेळलेत, मी स्लॅमिंग धावतोय त्या ठिकाणी कल्पेश, त्याच्या वाक्या बाहेर होता चेंडू. सेकंडचा कॉल आहे योगेशने वेगाने त्या ठिकाणी, नक्कीच आपण बघू शकाल ही रन कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केला आणि तो सक्सेसफुल देखील होतो. दोघे भरपूर वेगाने धावले, 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट होतात, षटक 2 संपन्न झाली. लक्ष आहे ते 47, धावा 1 गडी बाद. गावदेवी गेसरच्या 24 पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ
अजूनही शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 23 धावसंख्येची. गावदेवी आरएम 11 सोनारपाडाचे कॅप्टन जे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत हा संघ, सो आपण रिपोर्ट या ठिकाणी करायचा आहे. चेक. त्याच दरम्यान देवीचा पाडा जे कोणी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक जर या ठिकाणी उपस्थित राहिले असतील त्या सर्वांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मैदानाच्या अवतीभवती जर कोणी देवीचा पाडाचे ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी मानाने सन्मानाने आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. ओव्हर टू कॉम बॉक्स. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण बघितलं तर व्हिवर्स, करंट व्हिवर्स तुम्हाला पाहायला मिळतात आता 3000 जास्त आहेत. एकंदरीत आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये 268796 जणांनी ही वेब ओपन केलेली आहे ही वाहिनी. सर्वांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते 24 सामन्यामध्ये 12 चेंडू आणि 12 मध्ये गरज आहे ती 23 धावसंख्येची. तयार होतात बॉलिंग मार्कवरती शुभम पाटील, राखीकडला योगेश, दोन्ही युवा यंगस्टर. आहा, आडवे बॅटने ऑन द टोस, पुलचा हप्पा वर फुल फटका, पावर पॅक शॉट, अनदर बिग हिट 6. फलंदाज योगेश पाटीलला ऑन द टोस, पूलचा हा पॉवर पॅक शॉट पाहायला मिळाला. मिड विकेटला क्लिअर करत असताना शुभम पाटीलवरती हल्ला पाहायला मिळाला. हॅमर, येस गणेश, या ठिकाणी तुम्हाला भरपूर ॲक्टिव्ह पाहायला मिळतील. सो अक्षरशः चापटवण्यात झालं होतं चेंडूला या फटक्यावरती. जो हा फटका योगेशचा वेगवान, थोडी लेंथ यावेळेला पुढे टाकण्यात आली, ऑफसमचा बाहेर पाहायला मिळाला. रूम त्याने क्रिएट केला होता अगोदरच, परंतु बॅटचा फ्लो येणे अगोदर हा चेंडू निघून गेला वेगाने एस सी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आला सामन्यामध्ये. चेंडू अजूनही शिल्लक आहेत एकंदरीत 10 आणि 10 बनवायचे आहेत. धावा आपण बघतोय त्या 17. तयार होत्या शुभम राईट हॅम ऑफ द विकेटने कॉमेंट्री बॉक्स एंडकडून योगेशच्या विरोधात. ऑफसमला निघाले, लॉफ्ट केलाय मिड विकेटला, हवेमध्ये सीत रक्षक त्याचा प्रयत्नांना अपयश. मिडविकेटला आणखी एक चेंडू क्लिअर करतोय, आणखी एक धमाका षटकार. या ठिकाणी खुला करतायत योगेशने केलेला आक्रमण, काउंटर अटॅक त्याचा पाहायला मिळाला. अवघ्या 6 चेंडू मध्ये 22 अफलातून योगदान. ओ फुल टॉस मिडविकेट मध्ये येतात कल्पेश या ठिकाणी, गुड फिल्डिंग, स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती, टप्पा पडला, त्यानंतर बॉडीच्या सहाय्याने चेंडूला अडवलं, फेक करता स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळतात त्या 2. हाफ चान्स होती कुठेतरी कॅच मध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. कल्पेश ज्याने आज इम्प्रेस केला आपल्या क्षेत्ररक्षणामधून, वडोली संघाच्या माध्यमातून कळत असताना धावफलक 38 वरती पोहोचले. सामन्यामध्ये अजूनही गरज आहे ती 9 धावसंख्येची, चेंडू शिल्लक असताना 8. सामना आता क्लोज येतो, जे अंतर भरपूर वाटत होतं ते आता कुठेतरी जवळ येत असताना 8 मध्ये 9 धावसंख्येचं. 38 वरती धावफलक. शुभम वापिस होता, हेलिकॉप्टरचा प्रयत्न करत होते. बॅटची खालची गडा घेतल्यानंतर बोऱ्यासारखा सिली शॉर्ट लेग मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतो 39 वरती चेंडू शिल्लक 7 आणि 7 मध्ये बनवायच्या आहेत त्या 8 धावा. सोनारपाडा संघ देखील येतो या ठिकाणी. सो कॅप्टन अनिकेत, आपण लगेचच या ठिकाणी प्रेझेंटेशन मध्ये जायचं आहे. गावदेवी आरएम 11 सोनारपाडा संघ पहिल्या सेमी फायनल मध्ये जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे मेगा फायनल मध्ये. ओ लेग स्टंपला तिकट मारा होता यावेळेला, अक्षरशः आपण बघितलं तर खोदून काढला त्याला चेंडूला. हा ना, अखेर हा
मिसफील्ड झाली, प्रेशर थोडंसं जाणवलं ही रन घेण्यात असताना क्षेत्ररक्षकांवरती देखील फलंदाजांवरती देखील. अखेर सुखरूप प्रवास केला दोन धावसंख्येचा योगेश याने गोरखने. षटक तीन संपन्न झाली धावाधाव फलकावरती, एक गडे बाद 41, चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये आता गरज आहे ती 6 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 5 धावा विजयासाठी पुरेसे असतील. थोडं स्पीडअप करायचं आहे, यानंतर मेगा फायनल षटक देखील बाकी आहे. सो थोडा पण वेळेचं भान राखा, वेळेच्या संदर्भातील या सूचना आहेत. प्रेक्षक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळत आहेत, बऱ्याचशा स्पर्धा रद्द करण्यात आला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव. स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतो आहे हा भगवा झेंडा मानाने अभिमानाने सन्मानाने डोलत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. पडद्यावरती आमचे काही प्रेक्षक बसलेत, बघा व्यासपीठाच्या आमच्या समोर ग्रीन कलरची नेट आणि तिच्या बरोबर खाली व्हाईट कलरचा जो पडदा आहे, तीन जण बसलेले आहेत. यस, आपले प्रेक्षक सुजाण आहेत भरपूर, थँक्यू. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते 41-41 वरती, 6 मध्ये 6 ची गरज, रिक्वायर्ड 6, रिमेनिंग 6 डिलिव्हरीज. तयार होत्यात गोलंदाज विशाल, समोर योगेश, योगेश पाटील थांबला आडव्या बॅटने फॉलो थ्रो मध्ये आणि आता इथे क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. योगेश शाळेकडे होतोय बाद, गरज नव्हती त्याच्याकडे, अगोदरच क्रीज सोडण्यात आली योगेशकडून आणि योगे या ठिकाणी गोरखकडून क्रीज सोडण्यात आल्यानंतर योगेश मात्र आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस करतोय. कॅप्टनला त्याने थांबवलंय, स्वतः या ठिकाणी पॅवेलियनमध्ये माघारी परततील आणि येत आहेत गावदेवी गेसरचे स्लॉगर चौथ्या क्रमांकावरती. दक्षित पाटील 5 चेंडूमध्ये 6, विसरता कामा नये वडवली संघाचं स्लोगन आहे चेंज द गेम, आणि या संघाने आजवर कित्येक कारणामुळे अशा पद्धतीने केलेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी करणारा हा गावदेवी घेसर संघ मैदानाच्या आतमध्ये सेमी फायनल चिरत 5 मध्ये 6 चं समीकरण या डावामध्ये. 5 चेंडू 6 धावा, 41 आतापर्यंत 2 गडी बाद. विशाल राऊंड द विकेटने समोर चेंडकडून बॅकफूटला गेल्या, कट करतायत कवसला, बेदुना चेंडू चालला डीप मध्ये, गॅप होते ठिकाणी स्वीपर कव्हर मध्ये, सेकंडचा कॉल. धावा 2 या ठिकाणी वेगाने कंप्लीट होत आहेत आणि 2 या आकड्याने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजेच 43-43 वरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आता आपण बघतोय 4 आणि 4 मध्ये गरज आहे ती 4 धावसंख्येची. विकेटच्या आधारावरती 3 धावा विजयासाठी पुरेसे असेल, कारण पहिल्या डावामध्ये गडी बाद झाले होते ते 5 आणि या डावामध्ये आतापर्यंत फक्त 2. सो नेट टू नेट फाईट रिक्वायर्ड 4, रिमेनिंग 4, 4 चेंडूमध्ये 4. स्टेप आउट झाले होते, स्क्वेअर कट करतात डीप मध्ये, क्षेत्ररक्षक डायव्हर्ट झालाय चेंडू, गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला आकाशने सावरलं, चेंडूवरती झेप घेतली त्याने, अडवलाय चेंडूला आणि ते आपण बघितलं दावा मिळत आहेत त्या 2 आणि आता उरलेल्या आहेत त्या अजूनही 2 धावा. चेंडू शिल्लक असताना आपण बघतोय ते एकंदरीत आता 3-3 मध्ये 2 विजयासाठी. विकेटच्या आधारावरती 1 धाव पुरेशी आहे ती गावदेवी घेसरला. सेमी फायनलचा सामना आता फील्ड पोझिशन थोडंसं क्लोज येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल, कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न होईल. याच विशाल पाटीलने जेव्हा एका मोठ्या संघासमोर 6 चेंडू 3 धावसंख्येची गरज असताना तो सामना जिंकून दिला होता, गोरसई बी भावेश पवारचा एक नामांकित संघ भिवंडी विभागातील, त्या संघाला मात्र या विशाल पाटीलने परास्त केलं होतं 6 मध्ये 3 ची गरज असताना समोरच्या संघाला. त्या धावा त्याने डिफेन्स केला होता. इथे 6 चेंडू 6 ची गरज असताना धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आपण बघतोय या षटकामध्ये, त्या म्हणजेच 4 धावा. गरज अजूनही 2 धावसंख्येची आहे 3 चेंडूंमध्ये. सिली पॉइंट, सिली शॉर्ट लेग, सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन, फर्स्ट स्लिप, फ्लाइंग स्लिप तुम्हाला सध्या पाहायला मिळेल. सिली मिड ऑन मध्ये हा चेंडू फेक होते 9 सेकंडला, येस इट इज आउट. विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता 2 चेंडूंमध्ये 2 धावसंख्येची गरज आहे. विकेटच्या आधारावरती 1 धाव नक्कीच पुरेशी आहे, परंतु ती 1 धाव येईल कधी हा प्रश्न अजूनही प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नवीन फलंदाज, आणखी एक स्लॉगर आता मैदानाच्या आतमध्ये येतो 5व्या क्रमांकावरती, तो मनोज भोईर. 2 चेंडू 2, पहिल्या डावामध्ये विकेटचा आपण विचार केला तर 5 गडी बाद होते आणि या डावामध्ये आतापर्यंत होत आहेत ते 3. टॉस आहे तो घेसरचा. सो 2 विकेट 2 चेंडूंमध्ये गेल्या तर विकेटच्या आधारावरती असंच म्हणू शकतो आणि त्यानंतर टॉसच्या आधारावरती 1 धाव जरी काढली तरी विजय संपादन करू शकेल तो गावदेवी घेसर. परंतु 1 धाव, कमीत कमी 1 धाव या ठिकाणी उभारावीच लागेल, कारण 2 ची गरज आहे 2 चेंडूंमध्ये. 4000 जास्त करंट व्ह्यूवर सध्या ऑनलाईन जुळलेला आहे GTC या वाहिनीद्वारे, त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात, सेमी फायनल चिरडत आहे.
हा ही स्पर्धा क्लोज येते आहे आणि हा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो अर्धातच क्लोज येत असताना या सामन्याचा शेवट तुमच्या समोर आहे. दोन मध्ये दोन विजयासाठी एकदा असेल पुरेशी. तयार होत आहेत समोर षटकोन विशाल पाटील. हा खुटाप्याचा चेंडू होता हुक करतायत आणि लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय साईड स्क्रीन वरतून टप्पा पडला सीमा पार चौकाराने थेट दिमागदार पद्धतीने पोहोचलाय तो गावदेवी घेसर संघ एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 7 सातव्या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन. वी आर गोइंग फॉर द टॉस. नेक्स्ट मॅच फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी मात्र केला जाणार आहे. यस सन्माननीय प्रकाशजी भोईर साहेबांचे शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस आपण करणार आहोत. फायनल मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. सोनारपाडा आणि गावदेवी घेसर या दोन टीमच्या दरम्यानचा टॉस असेल. तर मुख्य पीचवरती आपल्याला जायचंय टॉस करण्यासाठी. चला लाईनअप करा दोन्ही टीम. सोनारपाडा डायरेक्ट मैदानात जा आपण वेळ घालवू नका. घेसर आपण तिथंच उभे राहा डायरेक्ट इथे येऊ नका. खेळपट्टीच्या भोवती आपण लाईनअप करा आणि सोनारपाडा टीम आपण लवकरात लवकर मैदानामध्ये जा. एका रांगेत आपल्याला मैदानात जायचं आणि खेळपट्टीच्या बाजूला उभं राहायचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आमच्या मान्यवर त्या ठिकाणी मात्र जरूर दाखल होणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत आणि बाकी थोड्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी. आपण जर पाहिलं तर स्पर्धा